ते सुधाकर बडगुजर यांची आज दुसऱ्यांदा चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव हे चौकशी करत आहेत. बडगुजर दुसऱ्यांदा नाशिक पोलिसांच्या चौकशीला सामोरे जात आहेत. बडगुजर यांच्यावर दाऊदच्या हस्तकाबरोबर डान्स आणि पार्टीचा आरोप आहे. नितेश राणे यांच्यासह आशिष शेलार मंत्री दादा भुसे यांनी हा आरोप केला आहे. चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT चौकशीची मागणी केली आहे. बडगुजर यांची आज दुसऱ्यांदा चौकशी सुरू आहे. गेल्या अर्धा तासापासून होऊन अधिक वेळ ही चौकशी सुरू आहे. सुधाकर बडगुजर यांची आज दुसऱ्या दिवशी सुद्धा चौकशी सुरू आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले आहेत. महेश, बडगुजर यांची आजही चौकशी सुरू आहे. जगदीश, अगदी खरं आहे. खरं तर विधानसभेमध्ये नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर असे आरोप केलेले होते. दाऊदचा हस्तक असलेला सलीम नाचतानाचे फोटो आणि नितेश राणे विधानसभेमध्ये दाखवलेले होते. या संदर्भात खरं तर कालची विधानसभा देखील गाजलेली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधाकर बडगुजर यांची SIT चौकशीची मागणी केलेली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काल सुधाकर बडगुजर यांची 1.5 ते 2 तास पोलीस आयुक्तांनी चौकशी केली होती. यानंतर आज पुन्हा त्यांना एकदा चौकशीला सामोरं जावं लागलेलं आहे. नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 1 मध्ये गेल्या अर्ध्या तासापासून सुधाकर बडगुजर यांची ही चौकशी सुरू आहे. आता या चौकशीतून काय समोर येतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. बडगुजर यांच्यावर दाऊद बरोबर डान्स आणि पार्टीचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याच्यामुळं जी चौकशी होते ती अत्यंत महत्वाची. या चौकशीतून समोर येतं हे बघणं महत्वाचं आहे. धन्यवाद महेश दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.